वेलकम स्टूडेंट, वी आर कंटिन्यू प्रैक्टिस सेट 4.1 ऑफ चैप्टर नंबर 4 ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शंस। क्वेश्चन नंबर 3 इज ट्राइंगल RST सिमिलर टू ट्राइंगल XYZ। इन ट्राइंगल RST, RS इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, एंगल RST इज इक्वल टू 40 डिग्री, ST इज इक्वल टू 5.7 सेंटीमीटर। कंस्ट्रक्ट ट्राइंगल RST एंड ट्राइंगल XYZ सच दैट RS अपॉन XY इज इक्वल टू 3/5। दोन सिमिलर ट्राइंगल्स कंस्ट्रक्ट कराए संगितलेले आहेत, त्याच्यामध्ये ट्राइंगल RST दोन साइड्स आणि त्यांच्यामधील इन्क्लूडेड एंगल दिलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी ट्राइंगल XYZ त्या दोन करस्पॉन्डिंग साइड्स आणि त्यांच्यामधील इन्क्लूडेड एंगल पहिल्यांदा आपल्याला फाइंड करून घ्यावा लागेल। ट्राइंगल RST सिमिलर टू ट्राइंगल XYZ, देअरफोर इट करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट। RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ इज इक्वल टू ST अपॉन XZ बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्राइंगल्स। नाउ RS इज गिवन, सो फर्स्ट फाइंड आउट XY, करस्पॉन्डिंग साइड XY। एंगल RST इज इक्वल टू 40 डिग्री, therefore angle XYZ is also 40 degree. ST is 5.7, the corresponding side of ST YZ, म्हणजे YZ फाइंड करावा लागेल आणि XY फाइंड करावे लागतील। सो फर्स्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू, RS इज 4.5 अपॉन XY इज इक्वल टू ST 5.7 अपॉन YZ and ST upon XZ is equal to, and this RS upon XY 3/5, सर्वच रेशो इक्वल असतात, 3/5 हा रेशो दिलेला आहे आपल्याला। नाव फर्स्ट टेक फर्स्ट अँड लास्ट रेशो, 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 3/5, टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन, दिन वी गेट 3 into XY is equal to 4.5 into 5. Therefore, XY is equal to 4.5 into 5, and into 3 आहे तो या साइडला घेतल्यानंतर डिवाइड होईल अपॉन 3। नाउ डिविजिबल बाय 3 हेअर, 3 ones are 3, पॉइंट इज देअर, 1 is remainder, therefore इट इज 15, 3 fives are 15. Therefore, XY is equal to 1.5 into 5, so it is 7.5 centimeter. This is the corresponding side of RS. Now find the second side. Take the ratio 5.7 upon YZ is equal to 3/5. YZ फाइंड करायचे आहेत आणि त्यामुळे सेकंड आणि लास्ट रेशो घ्यावा लागेल। टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन वी गेट 3 into YZ इज इक्वल टू 5.7 into 5, तिरकस गुणाकार करायचा आहे या ठिकाणी। देअरफोर YZ इज इक्वल टू 5.7 into 5, आणि into 3 आहे ते डिवाइड होतील। नाव डिव्हिजिबल बाय 3 हेअर, 3 ones are 3, 3 ones are 3, 2 is remainder, पॉईंट आणि 27 होतील, 3 nines are 27, सो YZ इज इक्वल टू, YZ ची व्हॅल्यू पहा, 1.9 into 5, सो इट इज 9.5 सेंटीमीटर। आपल्याला ट्रायंगल
आर एस टीच्या दोन साईड दिल त्या, त्याप्रमाणे ट्रायंगल आर एस टीच्या दोन करस्पॉन्डिंग साईड फाइंड करावे लागल्यात. आता अँगल आर एस टी इज 40 डिग्री आणि ट्रायंगल आर एस टीचा करस्पॉन्डिंग अँगल येणार आहे अँगल एक्स वाय झेड. अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रंट टू अँगल आर एस टी, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, म्हणजेच अँगल एक्स वाय झेड आणि अँगल आर एस टी सेम येणार आहे अँड दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अँगल आर एस टी दिला होता त्याच्यावरून अँगल एक्स वाय झेड 40 डिग्री येणार. आता आपल्याला ट्रायंगल आर एस टीचे दोन साईड्स आणि त्याचा इन्क्लुडेड अँगल दिला होता, त्याचप्रमाणे एक्स वाय झेडच्या दोन करस्पॉन्डिंग साईड आणि करस्पॉन्डिंग अँगल आता फाइंड केलेला आहे. आता कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फर्स्ट कन्स्ट्रक्ट ट्रायंगल आर एस टी. इन ट्रायंगल आर एस टी आर एस इज 4.5, आर एस टी अँगल आर एस टी इज 40 डिग्री अँड एस टी इज 5.7. सो ड्रॉ सेगमेंट एस टी 5.7 सेंटीमीटर फर्स्ट. एस टी इज 5.7, एस 5.7, दिस इज एस टी, इट्स लेंथ इज 5.7 सेंटीमीटर. देन अँगल आर एस टी इज गिवन 40 डिग्री. सो ॲट पॉइंट एस draw the ray making an angle of 40 degree. एज जवळ 40 डिग्रीचा अँगल करणारा रे काढून घ्या. मग या ठिकाणी आर एस टी इज 40 डिग्री. देन डिस्टन्स आर एस इज 5 डिग्री. सो टेक द डिस्टन्स आर एस 4.5 डिग्री. आर एस इज 4.5 डिग्री. टेक इन कंपास विथ द हेल्प ऑफ स्केल, दिस इज 4.5. नाव आर एस इज 4.5, देअरफोर एस इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क दॅट इंटरसेक्ट दिस रे. This distance is 4.5 centimeter and this intersection point is point R. Now, draw the segment RT. This angle is 40 degree. This is the required triangle आर एस टी. नाव सेकंड ट्रायंगल, ट्रायंगल एक्स वाय झेड. सो फर्स्ट एस टीची करस्पॉन्डिंग साईड एक्स वाय, हां एस टीची करस्पॉन्डिंग साईड वाय झेड. वाय झेड इज 9.5. सो फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट वाय झेड विथ लेंथ 9.5 सेंटीमीटर. This is side YZ with length 9.5 centimeter. Then angle XYZ is 40 degree. So draw the ray at point Y making an angle of 40 degree. This is 40 degree. angle. Then
length xy is 7.5. So take a distance 7.5. 7.5 centimeter. This xy. So y is the center and draw the arc intersect this ray. Then we get this point is point X. Now draw segment XZ. This length XY is equal to 7.5 centimeter. This is the required triangle XYZ or ST similar to XYZ. Now question number 4. The question number 4 is triangle AMT similar to triangle AHE. In triangle AMT, AM is equal to 6.3 cm, angle TAM is equal to 50 degree, AT is equal to 5.6 cm, AM upon AH is equal to 7 upon 5, construct triangle AHE. आता या ठिकाणी या दोन ट्रायंगलमध्ये अँगल ए कॉमन आलेला आहे. कॉमन अँगल असेल तर ते रिमेनिंग साइड्स म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड्स किंवा अँगल फाइंड करावे लागत नाहीत. हे हा कॉमन अँगल या दोन ट्रायंगलमध्ये दिसला पाहिजे. फर्स्ट ड्रॉ द रफ फिगर. या ठिकाणी ए एम 6.3, देन अँगल टी ए एम ए जवळ 50 डिग्रीचा अँगल आहे. अँगल टी ए एम ए टी 5, ए टी इज 5.6 सेंटीमीटर. ए टी दिलेले आहेत 5.6 सेंटीमीटर आणि रेशिओ ए एम अपॉन एच इज 7:5. आता या रेशिओवरनं लक्षात येते पहा ए एम ही साईड मोठी आहे आणि एच साईड लहान आहे. हा रेशिओ म्हणजे ए एमची लेंथ आहे ती मल्टिपल ऑफ 7 ऑफ एनी नंबर आणि ए एच इज द मल्टिपल ऑफ 5 ऑफ दिस द सेम ऑफ दी ऑफ दिस ऑफ द सेम नंबर. म्हणजे ए एम ज्या नंबरची 7 पट आहे त्याचप्रमाणे ए एच त्याच नंबरची 5 पट होईल. म्हणजे ए एमची लेंथ जास्त ए एचची कमी आहे. म्हणजे दुसरा जो ट्रायंगल ए एच ई आहे तो लहान येणार आहे. म्हणून हा ट्रायंगल आपला असा ए एच ई येणार आहे. ही रफ फिगर झाली. आता कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला ट्रायंगल ए एम टी आणि ए एच ई सिमिलर ट्रायंगल. सो फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए एम ऑफ लेंथ 6.3. सो फर्स्ट draw the segment AM of length 6.3. The AM of length 6.3 centimeter. Then draw angle 50 degree at point A. So at point A draw angle of 50 degree. बघा 50 डिग्रीचा अँगल ए एम जवळ काढायचा आहे त्यामुळं तो असा येणार आहे ए एम. अँगल ए एम इज इक्वल टू 50 डिग्री. Write the measure of this angle 50 degree. Then length AT is equal to 5.6. So with the help of compass take this length 5.6. This 5.6
is the length of AT. So at center A and draw the arc. So we get this point is point T with length 5.6 centimeter, and join the point T and M, then we get required triangle AMT. Now second similar triangle of AMT is triangle AHE. A is common in both. आता याच्यामध्ये हा ट्रायंगल काढण्यासाठी या पॉइंट ए जवळ कोणताही एक्यूट अँगल म्हणजे सेगमेंट ए एमच्या खालच्या दिशेने पॉइंट ए जवळ एक्यूट अँगल करणारा एक रे काढून घ्या. हा अशा प्रकारे हा रे काढून घ्यायचा आहे. अँगल मोजण्याची गरज नाही. एक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री कुठलाही अँगल एक्यूट अँगल घ्या. आता या ठिकाणी रेशियो जो दिला आहे ए एम अपॉन ए एच 7/5, या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालं आहे ए एम टी ट्रायंगल याच्या साईड्स मोठ्या आहेत आणि दुसरा ट्रायंगल आहे त्याच्या साईड्स लहान आहेत. या रेशिओवरनं ते क्लिअर होतं. आता याच्यामध्ये 7 हा नंबर मोठा आहे म्हणून हा जो रे केला आहे त्याचे त्याच्यावर 7 पॉईंट लोकेट करायचे आहेत. इक्वल डिस्टन्स घेऊन पहा, टेक सुटेबल डिस्टन्स, कुठलंही डिस्टन्स घ्या आणि हे 7 पॉईंट असे लोकेट करून घ्या. 1 सेकंड पॉईंट, देन थर्ड, 4, 5, 6 अँड 7. अशा प्रकारे हे 7 पॉईंट मिळून घ्यायचे. आता हा पॉईंट ए आहे म्हणून पॉईंटला A1, A2, A3, A4, A5, A6 अँड A7 अशी नावे द्या. आता रेशिओमध्ये AM इज 7 म्हणजेच A7 पॉईंट M पॉईंटशी जॉईन करा. AM इज 7 हा पॉईंट असा जॉईन करा. हा पॉईंट जॉईन केल्यानंतर आता AH 5 आहे. आता आपल्याला H पॉईंट मिळवायचा आहे आणि रेशिओमध्ये AH 5 म्हणजे एचच्या समोर रेशिओच्या समोर 5 आहेत म्हणून A5 या पॉईंटपासनं पॅरलल लाईन या MA7ला पॅरलल लाईन ड्रॉ करायची पहा. मग ती पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी A7 जो अँगल तयार झालेला आहे तेवढाच अँगल A5 या पॉईंटजवळ तयार करायचा. याचा कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा आहे पहा. टेक अ सुटेबल डिस्टन्स, कोणतंही डिस्टन्स घ्या. A7 हा सेंटर घ्या आणि या साईडला छेदणारे हे आर्क्स काढा. हे डिस्टन्स A5 पॅरलल लाईन काढायची म्हणून A5 सेंटर घ्या. डिस्टन्स चेंज न करता हा असा आर्क काढा. तो आर्क या रेला इंटरसेक्ट होऊन गेला पाहिजे. आता कोणतं डिस्टन्स घ्यायचं आहे पहा. हा जो आर्क काढला होता तो इंटरसेक्ट झाला आहे साईडला. त्या दोन पॉईंटमधलं परफेक्ट डिस्टन्स घ्यायचं आणि हा दुसरा काढलेला आर्क घरीला या ठिकाणी इंटरसेक्ट झाला होता तिथे ठेवून त्या आर्कला इंटरसेक्ट करणारा हा सेकंड आर्क काढायचा. हा आर्क काढल्यानंतर हा इंटरसेक्शन पॉईंट A4 A5 जॉईन करायचं. A5 कारण आपल्याला A5 पॅरलल लाईन काढायची पहा. ही झाली पॅरलल लाईन. हा M पॉईंट आहे. M पॉईंटचा करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगलचा पॉईंट हा H मिळेल पहा. म्हणजे आपण काय केलं, A7 जो अँगल होता तेवढाच अँगल A5 काढलेला आहे. A5 का काढला? AH बघा समोरचा नंबर 5 आहे. शिवाय 7/5 आपल्याला ट्रायंगल AH ही काढायचा आहे. त्याच्यामुळं A5 हा अँगल तयार करून घेतला. हे दोन कॉन्ग्रंट अँगल म्हणजेच ही जी MA7
ला ही पॅरलल लाईन आली पा एच ए फाईव्ह. आता त्याचप्रमाणे ह्या एच पॉईंटजवळ ह्या टी एमला पॅरलल लाईन काढायची पा, परत कॉन्ग्रंट अँगल काढायचा एचजवळ. एमजवळ जो अँगल तयार झालेला आहे, कुठलेही एक डिस्टन्स घ्या कॉम्पॉसमध्ये, एम इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क इंटरसेक्ट बोथ दीज साईड्स. या दोन साईड इंटरसेक्ट झाल्या पाहिजे. हे सेम डिस्टन्स घ्या. नाव एच इज द सेंटर अँड ड्रॉ द आर्क. तो आर्क या साईडला इंटरसेक्ट होऊन गेला पाहिजे पा. आता कोणतं डिस्टन्स घ्यावं लागेल पा, हे डिस्टन्स घ्यावं लागेल. आर्क या ज्या दोन साईडला जिथं इंटरसेक्ट झाला होता त्या पॉईंटमधले डिस्टन्स घ्यायचं, परफेक्ट डिस्टन्स घ्यायचं. हा दुसरा आर्क एम साईडला इथं इंटरसेक्ट झाला तो सेंटर घ्यायचा आणि हा आर्क इंटरसेक्ट करून घ्यायचा. आर्क इंटरसेक्ट केल्यानंतर हा इंटरसेक्शन पॉईंट एच बरोबर जॉईन करायचा, म्हणजे आपल्याला ही टी एमला पॅरलल लाईन मिळेल. ही पॅरलल लाईन काढली पा. आता ए एच हा जो पॉईंट आहे तो ई पॉईंट मिळाला, म्हणजे हे दोन सिमिलर ट्रायंगल आले पहा. ट्रायंगल ए एम टी सिमिलर टू ट्रायंगल ए एच ई. ए कॉमन पॉईंट होता, त्याच्यानंतर एच आणि एम हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, ई आणि टी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. अशा प्रकारे सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतात.